अंजन डोह तालुका करमाळा येथे आज पावणे सातच्या दरम्यान एका 25 वर्षीय महिला शेतकऱ्यावरती या नरभक्षक बिबट्याने हल्ला केल्याचे कळते आणि सेम पद्धतीने पहिले कुंदेनपर्यंत 9 होते, आता हे 10वा बळी या ठिकाणी या बिबटचा झालेला आहे। माझी आता राज्याचे मुख्यमंत्री ज्यांना टायगर बद्दल अतिशय चांगली माहिती आहे, तेही वनाच्या बाबतीमध्ये फोटोग्राफीच्या बाबतीमध्ये त्यांना माहिती आहे, आणि राज्याचे संजय राठोड साहेब वनमंत्री, मला आश्चर्य वाटते की 10 बळी गेल्याच्या नंतर आपलं स्वतःचं सगळं काही काम सोडून वनमंत्र्यांनी ठाण मांडून तिथं बसून याच्या बाबतीमध्ये ऍक्शन घ्यायला पाहिजे। आता 2 बळी त्या ठिकाणी गेले। सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय दत्तात्रय मामा नेमके कुठे आहेत, काय चाललंय, आणि हे मुळातच मी उत्तराखंडचा मला अनुभव आहे, पुराच्या बाबतीमध्ये मी अनेक वेळा इकडो तिकडे गेलेलो आहे। रेस्क्यू असल्याच्या नंतर जिथं अडचण असेल तिथं जाण्याचा माझा एक स्वतःचा स्वभाव आहे, म्हणून एकंदरीत पाहता मीही जाणतो की भारत देशामध्ये, संपूर्ण भारत देशामध्ये, नॉट ओनली महाराष्ट्र सरकारमध्ये रेस्क्यू ऑपरेशन्सच्या वेळी जे साहित्य लागतं त्या साहित्याचा सगळ्याच बाबतीमध्ये तुटवडा आहे। परंतु आता हा जर बिबट 12-12, 13-13 किलोमीटर पळतोय, दिवसा ट्रॅव्हल करतोय, हा रात्रीचा ट्रॅव्हल करत नाही, ऍक्च्युअल बिबट रात्रीचा ट्रॅव्हल करतो, त्याच्यानंतर तो दिवसा ट्रॅव्हल करत नाही, हा बिबट उलटा आहे, आणि मग याला काही हेलिकॉप्टरची रेकी करता येईल का, हेलिकॉप्टरनी याला हेरता येईल का, किंवा वेगळे काही, नुसता ड्रोनच नाही, दुसरा काही कॅमेरा वापरता येईल का, किंवा आता याला सॉल्टी ब्लडची टेस्ट लागल्यामुळं तो फक्त मानवावर, आणि बघा 2 दिवस गॅप टाकून, कुठं 3 दिवस गॅप टाकून, एकच गॅप 4 दिवसाचा झालेला आहे, तो त्याला भूक लागली की तो डायरेक्ट थंड डोक्याने कूल मर्डर करतोय, तसा हा सपासप मर्डर करत चाललाय। आणि तरी सुद्धा खर तर आता माझीच, आमच्या इथले DFO आणि महाजन साहेब यांना विनंती राहणार आहे की आमचा तळ हलवू नका, कारण त्याची पारगावचा जो तळ आहे तो हलवणं आता आम्हालाच धोकादायक वाटायला लागलं, कारण लिंबेवाडीपासून हा 2 दिवसाच्या नंतर प्रकट झालाय, तो 5 किलोमीटर अंतरावरती, आणि तिथेही त्याने तोच उद्योग केला, आणि तो जर रिटर्न वगैरे पेरला तर पुन्हा आमच्या दिशेने येऊ नये याची सुद्धा मनातून भीती वाटायला लागलेली आहे। परंतु पुन्हा एकदा माझी विनंती आहे की तुटवडा आहे साहित्याचा, ट्रँक्युलर गन अनसक्सेस होते, 300 मीटरच्या ऐवजी 500 मीटरची वापरता येईल का, जो कोणता म्हणजे त्याला बेशुद्ध करण्याचा आणि जेरबंद करण्याचा, कारण मी तिसरा पर्याय मागं बोललो परंतु होत नसेल तो कायद्याने, त्याला परवानगी मिळत नसेल, त्या बाबतीत काय करायचं तो निर्णय मायबाप सरकारने करावा, पण निर्णय व्हावा ना, असं कसं, एक तर कुठलाही निर्णय घ्या पण निर्णय घेतला पाहिजे ना। तुम्ही आता किती दिवस लावणार, किती माणसं वरती पाठवणार आहे मायबाप सरकार, अहो 10 माणसं झाली आता, एका वळीनं त्यांनी असे ठार करत तो जो चाललेला आहे, 10 माणसं झाली, 10, आता अवनीचे 13 आणि याचे 10 झाले,
म्हणजे 40 गावचं रेकॉर्ड तोडलंय आता ह्यांनी या बिबट महोदयाने. आणि या हा जो बिबट आहे हा जसा जसा पुढे सरकतोय तसं तसं इतर बिबटांच्या बाबतीमध्ये लोकांच्या मध्ये चुकीचा मेसेज जाऊन साधा तरसही दिसला तरी बिबटच आहे. दुसरं काही कोहला दिसला, खोकड माकड दिसलं, त्याला सुद्धा आता लोक घाबरायला लागलेले आहेत. ही दहशत, ही भीती सरकारने बंद करण्यासाठी लवकर डोळे उघडावेत आणि याच्या बाबतीतली जी काही निर्णय घ्यायचा तो घ्यावा, एवढीच विनम्र प्रार्थना मायबाप सरकारला आहे अशी माझी.